रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील तुकाराम हरिवाजेकर विद्यालय आणि वीरवाजेकर एएससी महाविद्यालय यांच्या वतीनं वीरवाजेकर पुण्यतिथी आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन शनिवारी करण्यात आलं होतं. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. उरणमध्ये फुंडे येथील तुकाराम हरिवाजेकर विद्यालय आणि वीरवाजेकर एएससी कॉलेजमध्ये वीरवाजेकर यांची पुण्यतिथी तसेच वार्षिक पारितोषिक समारंभ संपन्न झाला. यावेळी हायस्कूलचे चेअरमन कृष्णाजी कडू, विकास समिती सदस्या भावना घाणेकर, हायस्कूल कमिटीचे सदस्य उमेश म्हात्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोरख सांगळे, प्राध्यापक दिलीप केंगार, डॉक्टर विलास महाले, रमेश म्हात्रे, युटी घोरपडे, रमाकांत म्हात्रे, यशवंत ठाकूर, अशोक कडू, शरद म्हात्रे, सतीश वाजेकर, केशव कडू, दर्शन घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपण मेलो तर दुसऱ्यासाठी लगायला पाहिजे आहे, मग आपण मेलो नाही, आपण नाव किती रूपानं ऐकला बरोबर म्हणजे अशा याच्या दृष्टीने जाता पाहायला गेलो तर आपल्या पुरतं अप्पलपोटेपणा चालणार नाही. आपल्याला जे जे आपल्याशी द्यावे ते दुसऱ्याशी द्यावे, आपल्याला माहिती आहे ज्ञान, आपल्याकडे असलं जमीन दिलं तरी अधिक सांगतो तरी पण आपल्या सुद्धा त्याचा एक चांगला सदुपयोग झाला आपण म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्ही ज्ञान घ्या, उत्तम ज्ञान घ्या असं सांगितलं. आपले चांगले प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, डिग्री होल्डर आहेत, शेफ, नेट, पी एच डी सगळे आता मिळतात. पूर्वी आम्हाला शिकवायला 11वीला गेलो तर BSc वाला माणूस मिळत नव्हता. BSc BEd राहिला बाजूला, फिजिक्सचा माणूस ऐकत मिळतच नव्हता, मॅथ्सचा माणूस नाहीच. पण आता मात्र मॅथ्सवाले, फिजिक्सवाले हे सुद्धा चांगल्या स्टँडर्डचे लोक आपल्याला मिळत आहेत. आता काल परवाच आपल्याला आणखी काही प्राध्यापक हजर झाले का? 8 लोक हजर झाले बघ. पूर्वी सगळे आमचे शिक्षक होते ते दमसप बेसिसवर, त्याच्यामुळे काही मर्यादा आहेत, त्यांचे विचारांचे हार होत आहेत, पण प्रामाणिकपणाने ते काम करतायत. आता सगळ्यांनाच काय जागा होतील अशा आपल्या भाग नाही, पण काही ठिकाणी संस्था फार मोठी आहे आणि संस्थेच्या दृष्टीनं त्या याच्यातून सुद्धा प्रत्येक पाऊल आपलं पुढे चाललेलं आहे. आणि हे वीरवाजेकर कॉलेज जे आहे ते नावरूपाला येत आहे, मुंबई विद्यापीठातलं बेस्ट कॉलेज अवॉर्ड मिळालं, हे अतिशय मोठं यश तुम्ही गाठलंय. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.